विद्यार्थी मित्रांनो आपण धोंडा हा पाठ पाहत होतो डॉ संजय ढोले यांचा धोंडा हा पाठ म्हणजे एक विज्ञान कथा आहे या विज्ञान कथेमध्ये असलेला राजू हा चौकस बुद्धीचा आणि जिज्ञासू असा मुलगा आहे तो नेहमी शिक्षकांना अनेक प्रश्न विचारायचा आणि प्रश्न विचारून तो भंडावून सोडायचा जोपर्यंत त्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तो शिक्षकांना प्रश्न विचारायचा आणि अशा प्रकारे एक दिवस हा राजू घरी जात असताना रस्त्यामध्ये एक दगड मिळाला की बॉलिंग करावी तसा तो फेकत तो निघाला होता आणि त्यावेळेस त्याला एक अशा प्रकारचा दगड मिळतो की तो दगड प्रमाणापेक्षा जास्त उड्या मारत एखादा खोडकर मुलगा ज्याप्रमाणे उड्या मारतो त्याप्रमाणे तो दगड उड्या मारत जात होता त्यानंतर त्याने पाहिलं की इतर दगडापेक्षा हा दगड प्रमाणापेक्षा अधिक उड्या मारत चालला आहे आणि त्यानंतर तो दगड आणि इतर दगड घेऊन तो घरी गेला घरी गेल्यानंतर त्याला नेहमीप्रमाणे बाबांचा ओरडा मिळाला आणि त्यानंतर बाबांनी काय केलं त्याच्या खिशामध्ये असलेले सर्व दगड घेतले आणि बाहेर फेकून दिले त्यानंतर राजू थोडासा दुःखी झाला पण ज्यावेळेस सगळे झोपले त्यावेळेस राजूने पुन्हा घराच्या बाहेर गेला आणि ते सर्व दगड उचलले आणि पुन्हा घरी आणले आणि टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ते ठेवले आणि त्यानंतर सकाळी पुन्हा ते दगड आपल्या दप्तरात ठेवले आणि तो शाळेमध्ये गेला आणि पुन्हा संध्याकाळी घरी आला आणि त्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये त्याने दगड ठेवले आणि अचानक त्याला रात्री जाग आली तर त्याला कळालं की त्या ड्रॉवरमधून प्रकाश किरणे बाहेर पडली होती आणि संपूर्ण खोली प्रकाशाने भरली होती आणि हा प्रसंग पाहिल्यानंतर त्या राजूला खूप आश्चर्य वाटलं अशा प्रकारे कसं घडलं हे त्याला कळत नव्हतं आणि त्यानंतर त्याने अंदाज केला की कदाचित या प्रकाश किरणामुळे या आपल्या आई वडिलांना अधिक गाढ झोप लागली असावी राजूला आश्चर्य वाटलं की आपले आई वडील असे गाढ कसे झोपले असतील कदाचित ह्या धोंड्यामुळेच हे आपले आई वडील अशा गाढ झोपी गेले असावेत असं त्याने प्रथमिक अंदाज केला इथपर्यंत आपण पाठ पाहिला होता यानंतरचा पाठ आपण आता पुढे पाहणार आहोत त्या प्रखर प्रकाशातही आई व बाबा झोपलेले पाहून राजू घाबरला कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत त्याने असा तर्क केला आणि त्या राजूने अंदाज बांधला की कदाचित या धोंड्यामुळेच आपले आई बाबा हे शांत झोपी गेले असावेत धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी त्याच्या आई बाबांच्या व परिसरातील इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूच्या लहरीशी जुळल्यानं ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं पण राजू स्वतः त्यावेळेस स्वप्नसृष्टीत असल्यानं धोंड्यापासून निघणारी लहरी त्याच्या मेंदूशी जुळू शकल्या नव्हत्या म्हणूनच या महत्वाच्या क्षणी राजू जागा झाला होता याचं कारण म्हणजे त्या धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूच्या लहरीशी जुळल्यानं ते सर्व झोपी गेले होते परंतु त्याच वेळेस हा राजू मात्र स्वप्नसृष्टीत होता त्यामुळे त्याच्या मेंदूच्या लहरीशी या धोंड्याच्या प्रकाशलहरी त्या ठिकाणी जुळल्या गेल्या नव्हत्या आणि म्हणूनच हा राजू त्या ठिकाणी जागा होता हे सर्व राजूच्या आकलना पलीकडचं होतं आता आकलना पलीकडचं आकलना पलीकडचे म्हणजे समजण्या पलीकडचे आकलना पलीकडचे म्हणजे काय समजण्या पलीकडचे प्रखर प्रकाश फेकणाऱ्या धोंड्याकडे राजू जास्त काळ पाहू शकला नाही त्यांना आपली नजर दुसरीकडे वळवली त्या धोंड्यापासून जो प्रकाश निघाला होता त्या प्रकाशाकडे तो राजू जास्त काळ बघू शकला नाही त्यामुळे त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली क्षणानंतर डोळे उघडून त्याने लख प्रकाशात पुन्हा त्या प्रकाशमय धोंड्याकडे पाहिलं लख लख म्हणजे तेजस्वी त्या धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशाकडे तो राजू एकटं पाहू शकत नव्हता त्यामुळे त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि पुन्हा त्याने त्या धोंड्याकडे पाहिलं प्रकाशमय धोंड्याची हालचाल पाहून तो शहरला आणि त्यानंतर त्याने पाहिलं की तो प्रकाशमय धोंडा हालचाल करत होता आणि त्या हालचाल करणाऱ्या धोंड्याकडे पाहून हा राजू शहरला शहराने शहराने म्हणजे अंगावर काटायने शहराने म्हणजे काय अंगावर काटायने त्या हालचाल करणाऱ्या त्या दगडाकडे पाहून हा राजू शहराला या अंगावरती काटावर राहिला धोंडा वेळावाकडा होऊ लागला त्याच्यापासून दुसऱ्या एका लहान धोंड्याची निर्मिती पाहून तर राजू घाबरला आणि त्याने पाहिलं की तो जो धोंडा होता तो धोंडा वेळावाकडा होऊन तो वेगवेगळे आकार घेत होता आणि त्या धोंड्यापासून दुसरा एक नवीन धोंडा तयार झाला आणि हे पाहिल्यानंतर राजू त्या ठिकाणी अतिशय घाबरून गेला दगडापासून दगड त्याला काही सुचत नव्हतं एका निर्जीवाच्या दगडापासून दुसरा एक दगड तयार झाला होता आणि हे पाहिल्यानंतर दगडापासून दगड हा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यानंतर त्याला अस्वस्थ सुद्धा बंद झालं नुकत्या जन्मलेल्या त्या लहान धोंड्याची हजर पाहून राजूला भीती मिश्रित गंमत वाटली आणि नुकतंच एका दगडापासून नवीन दगड त्या ठिकाणी निर्माण झालेलं पाहून त्याला भीती मिश्रित गंमत वाटली
आता भीती पण होती आणि गमत पण वाटत होती पण त्या ठिकाणी मनामध्ये भीती निर्माण झाली होती आता मिश्रित मिश्रित म्हणजे मिसळलेले मिश्रित म्हणजे मिसळलेले छोट्या धोंड्याला स्पर्श करण्याचा मोह त्याला झाला पण तो त्याने टाळला आणि एका दगडापासून दुसरा लहान दगड तयार झालेला आहे हे त्याने पाहिलं आणि त्या लहान दगडाला स्पर्श करावा असा त्याला मोह झाला पण पुन्हा त्याने हा मोह टाळला कारण तो एका दगडापासून नवीन दगड तयार झाला आहे हे पाहून तो थोडा मनामध्ये घाबरलेला होता दोन प्रकाशमय धोंडे त्याला आता स्पष्ट दिसत होते धोंड्याचा प्रकाश हळूहळू लुप्त होऊ लागला तसा गांच्या मेंदूवर झोपेचा अंबर चढू लागला आणि त्याने पाहिलं की दोन दगड त्या ठिकाणी तयार झालेले आहेत एक पहिला जो पहिल्यापासून दगड होता तो आणि त्यानंतर त्या दगडापासून एक दुसरा लहान दगड त्या ठिकाणी तयार झाला होता आणि दोन सुद्धा दगड त्या ठिकाणी प्रकाशमय असे दगड ते होते आणि त्यानंतर हळूहळू त्या दोन्ही धोंड्यांचा प्रकाश लुप्त होऊ लागला हळूहळू तो प्रकाश कमी होऊ लागला आणि त्या ठिकाणी त्या राजूवर झोपेचा अंबर त्या ठिकाणी चढू लागला आता अंमल म्हणजे एखाद्या गोष्टीच्या गुंगीत जाणे अंमल म्हणजे काय एखाद्या गोष्टीच्या गुंगीत जाणे आणि त्यानंतर हा राजूचा झोपेमध्ये लिहून गेला सकाळी उठताच रात्रीचा स्वप्नवत प्रसंग राजूला आठवला तसाच वेगाने तो टेबलाकडे धावला आत एक लहान व दुसरा मोठा धोंडा पाहून त्याचं हृदय धडधडलं आणि ज्यावेळी सकाळी हा राजू उठला तर त्याला रात्री आपलं जे स्वप्न पडलं होतं ते स्वप्न त्याला आठवले आणि तो लगेच त्या टेबलाकडे गेला आणि पाहिलं की त्या ठिकाणी दोन दगड होते आणि दोन दगड पाहिल्यानंतर त्या ठिकाणी राजू अतिशय घाबरून गेला रात्री आपण जे काही पाहिलं ते खरंच असल्याची त्याची खात्री पडली दोन्ही धोंडे त्याने खिशात टाकले आणि त्याला जे स्वप्न पडलं होतं आपण रात्री जे काही पाहिलं ते खरोखर सत्यामध्ये आहे ते पाहिल्यानंतर त्याला खात्री पडली की आपण जे काही रात्री पाहिलं ते सत्य आहे खरे आहे आणि त्यानंतर त्या राजूने ते दोन्ही दगड घेतले आणि आपल्या खिशामध्ये टाकले राजू शांतपणे आपली तयारी करून शाळेत निघून गेला शाळेत येताच राजूंना शिक्षकांना मित्रांना त्या धोंड्याविषयी सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा नेहमीचाच विचित्रपणा असेल म्हणून त्यांनी टाळलं आणि त्यानंतर राजूने ते दोन्ही दगड घेऊन तो शाळेमध्ये गेला आणि शाळेत गेल्यानंतर आपल्या मित्रांना ही हकीकत सांगितली शिक्षकांना सांगितली पण मित्र किंवा शिक्षक त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हते कारण हा राजू जरा कडकड होता आणि त्यामुळेच त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवण्यास तयार नव्हता कारण की राजू जे काही सांगतोय ते असं मुळीच नसेल चुकीची गोष्ट असेल असा सर्वांनी त्या ठिकाणी त्याच्याविषयी एक अंदाज बांधला होता पण राजूचा हा नेहमीप्रमाणेच विचित्रपणा असेल असा सर्वांनी समज केला आणि त्याचं हे म्हणणं सर्वांनी टाळलं तो निराश झाला कुणीच ऐकत नाही म्हटल्यावर त्याची जास्तच हालमेल होऊ लागली तो अस्वस्थ झाला ते राजूने आपल्या मित्रांना सांगितले शिक्षकांना सांगितले पण त्याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता आणि त्यामुळे हा राजू त्या ठिकाणी अस्वस्थ झाला आपलं कोणीच ऐकत नाही ही गोष्ट त्याला अस्वस्थ करू लागली त्या दिवशी शाळेत विज्ञान मंडळातर्फे प्रसिद्ध विज्ञान कथाकार श्री अनिल घोटे यांचं व्याख्यान होतं आणि योगायोगाने त्या दिवशी एक विज्ञान मंडळातर्फे एक व्याख्यान होतं डॉक्टर अनिल घोटे यांचं ते व्याख्यान होतं आणि ते व्याख्यान ऐकायला हा राजू त्या ठिकाणी गेला होता त्यांनी अंतराळासोबतच परग्रहावरील जीवसृष्टी संबंधीची कथा सांगितली राजूंना त्यांची कथा बारकाईने ऐकली आणि परग्रहावरील जीवसृष्टी या संदर्भात त्या डॉक्टर अनिल घोटेंनी जी काही कथा सांगितली होती ती कथा राजूने शांतपणे ऐकली होती राजूने त्यांची कथा बारकाईने ऐकली त्यानंतर राजू संपूर्ण दिवस अस्वस्थेत गेला आणि त्यानंतर ही कथा ऐकल्यानंतर राजूचा संपूर्ण दिवस हा अस्वस्थतेमध्ये गेला होता कारण त्या राजूचं कोणी ऐकत नव्हतं राजूने का एक वेगळाच अनुभव त्या ठिकाणी अनुभवला होता परंतु या राजूवरती कोणीच विश्वास ठेवत नव्हता या सगळ्या गोष्टीमुळे हा राजू थोडासा अस्वस्थ झाला होता त्यातच त्याने एक ठाम निश्चय केला राजूच्या ठाम निश्चयाला त्याच्या बाबांचाही पाठिंबा मिळाला पण राजू मात्र या ठिकाणी ठाम निश्चय केला होता की या गोष्टीच्या अंबराशी आपण जायचंच आणि यावेळेस त्या राजूच्या बाबांनीही या राजूवरती विश्वास दाखवला होता ते ठामपणे राजूच्या पाठीमागे उभे होते राजूच्या शाळेतील पाटील सरांनी राजू व त्याच्या बाबांना प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेले आणि राजू त्याचे बाबा पाटील सरांना भेटले आणि पाटील सरांनी त्या दोघांना डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे नेले त्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर अनिल घोटे यांच्या समवेत त्यांचे शास्त्रज्ञ मित्र डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे राजूच्या शाळेत आले आणि त्यानंतर हे राजूचे बाबा आणि राजू पाटील सरांसोबत त्या डॉक्टर अनिल घोटे यांच्याकडे गेले डॉक्टर अनिल घोटे यांच्या समवेत डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडित हे त्या शाळेमध्ये आले
पाटील सरांनी शाळेचे सर्व मुलांना पाहुण्यांची ओळख करून दिली आणि त्यानंतर पाटील सरांनी जे प्रमुख पाहुणे त्या ठिकाणी आले होते सर्व प्रमुख पाहुण्यांची सर्व मुलांना ओळख करून दिली. श्री घोटे बोलू लागले, राजू अतिशय चलाक चाणाक्ष व हुशार मुलगा आहे. आणि त्या ठिकाणी डॉक्टर अनिल घोटे सांगू लागले, हा राजू अतिशय हुशार आणि चलाक असा मुलगा आहे. कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करण्याची त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आणि डॉक्टर अनिल घोटे सांगवते की तो कुठल्याही गोष्टीच्या मुळास येण्याचा नेहमी प्रयत्न करतो, ही ती चांगली एक प्रवृत्ती आहे. कुतूहलापोटी जमवलेल्या धोंड्याविषयी सांगण्यासाठी राजू 6 दिवसांपूर्वी त्याच्या बाबांबरोबर माझ्याकडे आला होता. आणि डॉक्टर अनिल घोटे सांगत आहे की राजूला एखाद्या गोष्टीविषयी जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्याला त्या दगडाविषयी जाणून घ्यायचं होतं आणि म्हणूनच त्याचे बाबा आणि राजू माझ्याकडे 6 महिन्यांपूर्वी आले होते, असे डॉक्टर अनिल घोटे सर्व मुलांना सांगत आहे. त्याच्या हातात धोंडे पाहून मलाही प्रथम त्याच्याविषयी शंका आली, पण पुढे धोंडेविषयीचा अनुभव त्याने माझ्याबरोबर सांगितला, त्यानं मी शारलो. त्याच रात्री आम्ही प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर कसबे व डॉक्टर पंडितांकडे गेलो. त्या ठिकाणी डॉक्टर अनिल घोटे सांगतायत की ज्यावेळेस राजू त्याचे वडील आमच्याकडे आले, तर त्यावेळेस त्याच्या हातात मी धोंडे पाहून दगड पाहून प्रथम मी विश्वास केला नाही, परंतु पुन्हा त्यानंतर अभ्यास केल्यानंतर मी डॉक्टर कसबे आणि डॉक्टर पंडितांकडे गेलो आणि पुन्हा एक बारकाईने त्या ठिकाणी आम्ही अभ्यास केला. डॉक्टर घोटेंनी डॉक्टर तुईंकडे कटाक्ष टाकला. आता कटाक्ष टाकणे कटाक्ष म्हणजे नजर टाकते, त्या ठिकाणी कटाक्ष टाकला. पुढचा प्रसंग तुम्ही सांगा असा निर्देश करत डॉक्टर घोटे थांबले. तर डॉक्टर घोटेंनी कसबे आणि डॉक्टर पंडितांना हे सांगितलं की यानंतरचा प्रसंग जो काही घडलेला आहे तो तुम्ही त्या ठिकाणी सांगा, मुलांना कथन करा. डॉक्टर कसबे सांगू लागले, त्या ठिकाणी आता डॉक्टर कसबे सर्व मुलांना जे काही घडलं ते सांगले बघा. डॉक्टर कसबे सांगू लागले, राजूनं सांगितलेल्या अनुभवानं आम्हीही चकारलो. आमच्या समोरच ते 2 धोंडे त्यांना ठेवले होते आणि त्यानंतर डॉक्टर कसबे सांगू लागले की ज्यावेळेस त्या राजूने जे काही घडलेले प्रसंग सांगितले त्याचप्रमाणे ते धोंडे पाहून आम्ही सुद्धा चकारलो. आम्हाला सुद्धा त्या गोष्टीविषयी अतिशय आश्चर्य वाटलं. त्याच रात्री आम्ही संचलनाला सुरुवात केली. हा तुमचा छोटा राजू आमच्या बरोबर होता, त्या धोंड्यातून आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली आणि त्यानंतर कसबे सांगू लागले की आम्ही त्या धोंड्याविषयी नंतर संशोधन करू लागलो आणि त्या संशोधनातून आम्हाला जी काही माहिती मिळाली ती माहिती अतिशय धक्कादायक अशी होती. आणि त्यामुळे आम्ही ज्यावेळेस संशोधन करत होतो त्यावेळेस हा राजूसुद्धा आमच्या समवेत त्या ठिकाणी होता. हे धोंडे दुर्बल असलेल्या परग्रहावरील सजीव प्राणी होते, आपल्यापेक्षा कित्येक पटीने बुद्धिमान असे. आणि त्या ठिकाणी कसं सांगत होते की हे जे दगड आहे ते दगड नसून परग्रहावरील ते सजीव आहे, आपल्यापेक्षा कित्येक पटीने ते अतिशय बुद्धिमान असे हे परग्रहावरील सजीव आहे. असे धोंडे अमेरिकेच्या एका प्रांतात सापडल्याची नुकतीच बातमी आली आहे. या धोंड्यामुळे पृथ्वीवरील सजीवांबरोबरच निर्जीव वस्तूही गिळंकृत करण्याची क्षमता होती. आणि कसबे सांगताय की अशा प्रकारचे दगड धोंडे अमेरिकेत सापडल्याची चर्चा होती आणि या परग्रहावरील सजीवांमध्ये अशक्य होती की ते सजीवांबरोबर निर्जीव सुद्धा वस्तू त्या ठिकाणी गिळंकृत करत होते. अशा प्रकारे धक्कादायक माहिती त्यांनी त्या सर्व मुलांसमोर सांगितली. त्यांना त्यांचा उदरनिर्वाह होत होता. आता उदरनिर्वाह म्हणजे उपजीविका. उदरनिर्वाह म्हणजे उपजीविका. आणि ते कसं सांगतायत की या परग्रहावरील या सजीवांचा या पृथ्वीवरील सजीव गोष्टी किंवा निर्जीव गोष्टी खाऊनच त्या ठिकाणी उदरनिर्वाह होत होता. पर्यायानं प्रजनन क्षमता वाढून त्यांच्यापासून दुसऱ्या धोंड्यांची निर्मिती होऊ लागली होती. परिणामतः त्या परग्रहावरील सजीवांची प्रजनन क्षमता वाढून त्या ठिकाणी नवीन धोंड्यांची निर्मिती होऊ लागली होती. राजूनं हे शोधून असतं तर काही वर्षातच मानवाचं उच्चाटन झाल्याखेरीच राहिलं नसतं. आणि जर हा राजू या गोष्टीच्या मुळापर्यंत गेला नसता तर काही वर्षातच या मानवाचं उच्चाटन झाल्याशिवाय राहिलं नसतं. आता उच्चाटन होणे म्हणजे मुळापासून उघडून टाकणे. उच्चाटन होणे म्हणजे काय तर मुळापासून उघडून टाकणे. जर राजूनं या गोष्टीकडे एक वेगळ्या दिवसाने पाहिलं नसतं तर कदाचित मानवी अस्तित्व या ठिकाणी धोक्यात आले असते. त्यासाठीच धोंड्यांचं नायनाट करणं आवश्यक होतं. त्यात आम्ही यशस्वी झालो. हे सर्वांचं श्रेय राजूच आहे. आणि कधी सांगतायत की यासाठी या सजीव सृष्टीला एक धोका होता, परंतु या धोंड्यांचं नायनाट करणं अतिशय गरजेची गोष्ट होती आणि त्याही गोष्टीमध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत आणि हे सगळं या राजूमुळे शक्य झाले आहे. या सर्वांचं श्रेय राजूच आहे. त्याच्यामुळेच पृथ्वीवरील अरिष्ट टळलेलं आहे.
आणि हे राजमुळच आज पृथ्वीवरील मोठं संकट टळलेलं आहे. अरिष्ट म्हणजे संकट. अरिष्ट म्हणजे संकट. तर या ठिकाणी डॉक्टर कसबे सांगतायत की राजूने या धोंड्याच्या मुळापर्यंत जाण्याचा विचार केला आणि यामुळेच या पृथ्वीवरील एक मोठं संकट टळलेलं आहे. जर राजू या गोष्टीच्या मुळापर्यंत गेला असता तर कदाचित या ठिकाणी मानवी अस्तित्व धोक्यात आले असते. तर अशा प्रकारची ही संपूर्ण विज्ञान कथा आहे. या कथेमध्ये आपण काय पाहिले तर एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची माणसाची प्रवृत्ती असली पाहिजे आणि जर अशी प्रवृत्ती आपल्यामध्ये असेल तरच आपण काहीतरी एक वेगळा चमत्कार त्या ठिकाणी घडवू शकतो. या पाठामध्ये आपण कोणती माहिती पाहिली की धोंडा हा पाठ म्हणजे एक विज्ञान कथा आहे. त्या पाठामधील जो राजू आहे तो चौकसबुद्धीचा जिज्ञासू असा मुलगा आहे. त्याला रस्त्यामध्ये एक अशा प्रकारचा दगड सापडला की बॉलिंग केल्यानंतर तो प्रमाणापेक्षा अधिक उड्या मारत त्या ठिकाणी चालला होता आणि त्यानंतर तो धोंडा घेऊन तो आपल्या घरामध्ये गेला. घरामध्ये गेल्यानंतर बाबा त्याला तिथून ओरडले, ते दगड मी बाहेर फेकून दिले. राजूने पुन्हा ते दगड घरी आणले आणि पुन्हा शाळेमध्ये घेऊन गेला. पुन्हा घरी आणल्यानंतर रात्री त्याने पाहिलं की ते धोंड्यापासून प्रकाश किरण बाहेर निघत होती आणि त्यावेळेस त्याचे आई वडील शांत झोपी गेले होते. मात्र हा राजू त्या ठिकाणी जागा झाला होता. तर त्याचं कारण म्हणजे का तर तो राजू त्यावेळेस स्वप्नसृष्टीत असल्यामुळे त्या ठिकाणी राजू हा जागा झाला होता आणि त्याने पाहिलं की एका दगडापासून नवीन दगड त्या ठिकाणी तयार झाला होता आणि ही सगळी हकीकत त्याने आपल्या मित्रांना शिक्षकांना सांगितली. परंतु हा राजूचा एक खोडकरपणा असेल म्हणून मित्रांनी शिक्षकांनी दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर राजूचे बाबा त्या राजूच्या पाठीमागे एक ठामपणे उभे राहिले. राजू आणि राजूचे बाबा हे पाटील सांगले गेले. पाटील सरांनी डॉक्टर घोडेंगडे त्यांची ओळख करून दिली आणि त्या डॉक्टर घोडेंनी त्यानंतर थोडासा अभ्यास केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी डॉक्टर कसबे आणि डॉक्टर पंडित यांच्याकडे त्यांना घेऊन गेले आणि त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा खूप एक सखोल असा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर त्यांना कळलं की हे साधे होते दगड नसून ते परग्रहावरील सजीव आहेत आणि त्या सजीवांमध्ये पृथ्वीवरील सजीव आणि निर्जीव गोष्टी गिळंकूळ करण्याची क्षमता होती आणि या गोष्टीमुळे कदाचित मानवी अस्तित्व धोक्यात येण्याची दाट शक्यता होती. जर या राजूने त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याचा विचार केला असता तर कदाचित आज मानवी अस्तित्व धोक्यात आले असते. थोडक्यात या कथेचा आशय काय आहे तर प्रत्येक माणसानं प्रत्येक विद्यार्थ्यानं एक चौकस जिज्ञासू असं असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याची प्रत्येक विद्यार्थ्याने क्षमता ठेवली पाहिजे. तर अशा प्रकारे या पाठाची माहिती आहे. एक चांगल्या प्रकारची ही विज्ञान कथा आहे. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. या पाठावरील प्रश्नोत्तरे तुम्हाला लिहायचे आहेत. धन्यवाद.